नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओ नंतर क्वेश्चन नंबर फोर्थ आणि क्वेश्चन नंबर सिक्स आलेला आहे. हा झाल्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह घेतो. ऍक्टिव्हिटी स्वरूपात आहे, रेग्युलरच्या मेथडमधून तुम्ही शिकवतो. तुम्ही ऍक्टिव्हिटी स्वरूपात तुमचं मी तयार करून देते. ते घ्यायचं आहे. अतिशय महत्वाची गणित आहे. ही एक गणित बोर्डाला 100% नव्हे 1,00,000% क्वेश्चन हा येतोय. म्हणजे एवढी अतिशय महत्वाची आहे. दोन्ही पण सोडवायची पद्धत ही सारखी आहे म्हणून ही दोन गणित एकदम घेतलेली आहे. आतापर्यंत जेवढी गणित झालेत त्या दोन्हीच्या जेवढ्या गणितापेक्षा वेगळं गणित जी आहे ती आहे पुस्तकामध्ये गाईडमध्ये. सगळीकडे ती अवघड टाईपची गणित दिली. अगदी सोपी मेथड जी आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न केला आहे. ती 100% तुम्हाला समजेल. ओके, आता काय दिले 10वी सेमी आणि मागण्यासाठी व्हिडिओ एकच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन वाचून दाखवतो बघा काय दिले. इन अँड एपी 19 टर्म इज 52 म्हणजे 19वे पद 52 दिले आणि 38वे पद दिले 128 मी दिलेले. 19वे पद 52 आणि 38वे पद 128 दिले तर या 56 पदांची बेरीज काढायची. पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला काढायचं आहे. त्या प्रकारचं क्वेश्चन आहे बघा. आता सुरुवात करू आपण क्वेश्चन आमच्या बरोबर का. बघा झालेला आहे 3.2 मध्ये सातवं काय झालं इक्वेशन तयार करायचं ते गणित होत बरोबर. आता ज्यावेळी दिले बघा हे असेल की 19 बरोबर 52 इथे किती आहे की 38 बरोबर 128. आता याच्यावर टी एच उतराय ए अधिक एन वजा एक डी जिथं जिथं एन आहे तुम्ही काय टाकतोय 19 बघा टी 19 बरोबर ए अधिक एन आहे 19 वजा 1 आणि हे डी. टी 19 ची किंमत किती दिली 52 इथे मी किती टाकणार 52 बरोबर 1 अधिक 18 डी. म्हणजे इक्वेशन काय आपलं ए अधिक 18 डी बरोबर 52 इक्वेशन नंबर 1. तसं ह्यासाठी सोडवलं तसं आपल्याला ह्यासाठी सोडवायचं आहे. म्हणजे काय टी एन चुकून लिहायचं आहे ए अधिक एन वजा ए डी जिथं तिथं एन तर मी काय टाकणार टी 38 ए अधिक 38 वजा 1 डी. टी 38 म्हणजे किती येणार टी 38 ची किंमत दिली 128 बरोबर ए अधिक 37 डी. आता हे आपण असं लिहिलं बघा ए अधिक 37 डी बरोबर 128 इक्वेशन नंबर 2 बरोबर. या दोघांची आता बेरीज करायची काय लिहितो माहिती समीकरण 1 अधिक समीकरण 2 म्हणजे काय ना इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 जे आपण करणार आहे ते लिहिले बरा. इक्वेशन 1 काय लिहिले हे अधिक 52 डी इक्वल टू अधिक 37 डी बरोबर 128 बरोबर आहे का बघा आहे. आता काय करणार बेरीज करणार किती आले 2 अधिक 16 55 डी बरोबर 128 म्हणजे किती आहे 180 बरोबर. त्या नंबर टाका इक्वेशन नंबर 3 काय केलंय टीएन प्रभाव वापरून हे क्वेश्चन तयार केलंय. टीएन प्रभाव हे क्वेश्चन तयार केलंय दोघांची बेरीज केल्या आलेल्या नंबरला नंबर काढला 3 बरोबर. आता काय करणार मी मला काय करायचं आता हे 56 काढा बरोबर. एस 56 मला काढायचं आहे. एस नीट काढा नसेल तर ते काय होऊन जात आहे 556 होत आहे. एस 56 काढा बरोबर. तर एस 56 सुद्धा काढण्यासाठी मला एस एस सूत्र आहे. आता याच्यामध्ये पहिलं पद आणि शेवटचं पद दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला इक्वेशनचे सूत्र काय वापरायचं एन छेद 2 2 ए अधिक एन वजा ए डी जिथं जिथं येणार आहे मिळणार 56 यस 56 बरोबर 56 छेद 2 बरोबर 2 ए अधिक 56 वजा ए डी. आता 56 छेद 2 काय ना 2 ए अधिक 55 डी
Stai de bani. 2 ani de fanța în B. Și că mărca aia e cât a dăbit. 2 ani de fanța în B. Și mă cât de alea. Ești. Ai și măi trebuie că n-am știut la aerecă. Ești în 5 a fost 2. Și a făcut ce 2. Nu e nici de la A. Ești în 5 cu tuna de ilează. From 3. Bună, e după exemplu, nu zic de-a lăgit 9, nu zic că e mai 56 unire, 9, la șunie, ai de sa, la urmă să până 5, 6, 5, 6, 7, 8, 9, 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 E venit aprela soluta, iaina, aici, atunci e sopia pădătii de sanghițelă ahe. Mă rog, bă. Am te-a îndăr pălipit să cuștind doar, că ai bine. Sem cuștind ahe, făcut atât multă, așa dile, așa te-a la cartea la vei. Dar hei tine dile, hei dile, deja o dată care care aia aia, hei că aia. Tia, ce s-a avut pe tia, tine rog, tia, bă, nu, tia, ai vis, e fără pe la care să, ai sopa, hei, că ai sucă de amă de augăr, băga ta care dile? Ata. Ce dile e supra de la apărere? Supra care? E dile. Păi dile asta de esență supra de la aia, esență supra care? Ian, cer, don, don, e, adic, e nămăza, e, di. Bărba, păi tăi ea mea, tăi ea mea, ea ce părnă. 56, 2, 2, 1, adic, 56, văză, 1, D. Bărbă, până ea 56 ce chemă tine care dile doar? Că dile 3,5, când era ca 1,2, 3,500. Bărbă, ata ha gunile ai, care era ca 1, 3, e maghi ne-a, bărbă, era gunile ai. Din ha ca ea, câte ne ies, 55 ai, 56 ai. E gândă că coșul ce cărtui, pălțone. Păi că pălțone. Ce pălțone e? Pălțone nu s-a e. Tine din a? Pălțone. Cădic și cum i-a dorit păr. Ata ha pălțone poate e hidra e la cât fel e la. Cădic și la 2, e, adic, ciopână, din. Da, ciopăr din pânțaua măzat, e ciopăr din ea pătătine. Asta e de fapt dată, acela face pânțaua, acela 3, 30, număr 3, dar e 5, nu? Și nevă din ea, bă, face chipa, pasă că, 30, 7, 1, 2, 2, 2, 3, 3, 3, 3, 3, 4, 2, e, adic, ciopăr, din. Asta e că se încheie, nu știu că dată dată, număr la care la e, divide by 2, cum am? Dune bhagu. Dune bhagu ca e la? Sa. Asta ne-i tălă să gândim. E adic 27 D bărăbăr sa. Mișel număr. Tălă e capul. E adic 27 D bărăbăr de ală? Sa. Ito prezentă. Asta mă la care ca e? T-28. Nu te gândi tu mă la T-28 bărăbăr mă la care ca e? T-ală. तो कैसे तो अपना टी एन एन वर्सा ए वी जितने जितने क्या ना जितने क्या ना टी अट्ठाईस बराबर ए अधिक अट्ठाईस वर्सा ए डी बराबर आएगा बता टी अट्ठाईस आए जैसा ए अधिक अट्ठाईस वर्सा ए सत्ताईस डी अट्ठाईस सत्ताईस डी ताकि अधिक सत्ताईस डी चिकित्सक जितना कर जाएगा ये है सात जितने भी डायरेक्ट T-28 bărăbăr 7. Doamne e from 1. Deci e cu vărul. Bărăbăr, ea pătă din atișă sopia metărni. Tumală mi gălită să ai gătrimi. Ahe. 4 marca să fie, 3 marca să fie atișă. Nu zi atișă. Mătoacii gălită. Ahe. Apleară ti lăcșat răhela. Faici. Ok? Răi lăcșat. Ata. Iată vă lăcșat pără. Ce am numărul, 4 numărul să caie dile?
क्वेश्चन काय बघा, ऍक्टिव्हिटी स्वरूपात आहे बरोबर, तर तुम्ही तो रेग्युलर घेतो. आता फ्रॉम 1 टू 40 नॅचरल नंबर पाहिजे. फ्रॉम 1 टू 140 नैसर्गिक संख्या किंवा 1 टू 140 नॅचरल नंबर. एक ते 140 सांगितलं, तिला देताना बघा आणि काय सांगितलं, डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे 4 ने भाग करायला सांगितलं, 4 ने भाग जाणार द्या. डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे 4 ने भाग जाणार संख्या आपण काढायची. आता पहिलं काय काय येणार, 1 एकला जातो का, नाही, 4 8 12 16 शेवट संख्या फ्रॉम सांगितले तिथपर्यंत त्या संख्या चाळीस आधी संख्या येणार 136 तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण दिलंय बघा 136 पर्यंत बरोबर. आता बेरीज करायचं असतं काय करतोय, हे पहिलं पद हे लास्टचं पद आहे शेवटचं, पण त्या संख्येमध्ये टोटल संख्या किती आहे ते पहिलं काढा पाहिजे. म्हणजे काय येणार, 1 ते 350 पर्यंत आपलं धन झालं बघा, त्या टाइप्स आहे. ए बरोबर 4, डी बरोबर 4, टीएन बरोबर 136. आपण मला काय करणार, टीएन काढायचा, किती संख्या आहे त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये काढायचं. एक किती आला मला 136, एक किती आहे 4, अधिक एन काढायचा आहे, एन वजा एक, डी किती आहे 4, 136. आता हे 4 किती येणार चालतंय, नसेल तर लावते 4 अधिक 4 एन वजा 4 वजा 4 अधिक 4 चार दोन 4 इकडं 136 भागिले 4 बरोबर एन, म्हणजे एन किती येणार 4 की 4 4 कंबाला राहिला एक 4 चौक 16, यांची किती मध्ये द्यावी 34. कितीपर्यंत टेबल झालं बघा ऍक्टिव्हिटी मधलं, बघा यांचं पहिले 5 येणार, फक्त एस एन काढायचं बरोबर. आता एस एन ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तिने दिलेत, कुठला बघा सूत्र दिलेत, तर कुठलं पण सूत्र आपण तर वापरू शकतोय. तिने असं सांगितलं की पहिलं वापरा किंवा दुसरं वापरा, म्हणजे दिलंय बघ पहिलं दुसरं वापरा सांगितलं आपल्याला एस एन बरोबर बरोबर. मग ते सूत्र वापरून तर मला जाऊया, एस एन एन छेद 2, 2 ए अधिक एन वजा 1 डी बरोबर. एस एन किती दिले 34 आहे, म्हणजे एस 34 आपल्याला काढायचं आहे, 34 छेद 2, 2 गुणिले याची किंमत किती आहे 4 अधिक 34 वजा 1 किती आहे 4, 34 छेद 2, 4 गुणिले 2 8 अधिक 33 गुणिले 4 हा गुणाकार सुद्धा करायला पाहिजे, 34 छेद 2 गुणिले आता घेऊया 8 अधिक 132 झाला, 132 40, 34 छेद 2 गुणिले 140 म्हणजे भाग 70, 34 गुणिले 70 आपलं उत्तर काय झालं बघा, 0 हा 0 आहे तसा बरोबर. 7 4 28 8 4 2 सात्रिक 21 आणि 2 23 म्हणजे यस 34 पदांची बेरीज किती आली 2380 बरोबर का. कळतंय का बघा, त्या पद्धतीनं हे गणित खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे बरोबर का. कसं सोडवलंय बघा, त्या पद्धतीनं आपल्याला सोडवता यायला पाहिजे. एस एन सूत्र टी वन आणि टी एन हे सूत्र वापरून पण आपण हे गणित सोडवू शकतोय. ओके, तीनच्या तीन गणित अतिशय महत्वाचे आहे, सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून संध्याकाळी मला ते पाठवायचं आहे. व्यवस्थित सुवाच्या अक्षरामध्ये गणित लिहायची आहे, आपली वही व्यवस्थित असायला हवी. ज्या लवकर लवकर आपला क्लास चालू होईल, रेग्युलर चालू झाल्यानंतर पहिलं काम माझं जे आहे ते तुमच्या वया चेक करणं आहे. ओके, बाकीचा जो पाठ आहे त्याच्यामधला तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेतला जाईल. 4 5 6 झाले, 7 8 आणि 9 साठी थोडस सूत्र आहे तुम्हाला पाहायला लिहून द्यायला पाहिजे. ओके, बाकीचे व्हिडिओ आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेतले साहेब. धन्यवाद.